नमस्कार मंडळी, प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आपल्या किचनमध्ये आज चपातीचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत. त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. रेसिपीला सुरुवात करतोय. तर चपाती बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. चमचाभर तेल घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस हाताने आपल्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं पाणी घालत आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. 2 वाट्या पिठासाठी 1 वाटी पाणी पुरेसं आहे, पण जसं लागेल तसं घालावं म्हणजे आपल्याला अंदाज येतो. आता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशी मध्यम पद्धतीत कणिक भिजवून घ्यायची आहे. तर आपली कणिक इथे मळून तयार झालेली आहे. पुन्हा थोडं तेल घालून मळून घेऊयात. हवं असल्यास थोडा वेळ तुम्ही ही कणिक बाजूला तिमण्यासाठी ठेवू शकता किंवा लगेचच चपाती नाटून घेऊ शकता. तर इथे कणिक छान मळून तयार झालेली आहे. जितकं छान कणिक मळून घेऊ तितके छान चपाती होते. तर आता आपण सुकं गव्हाचं पीठ आणि तेल घेतलेलं आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जे पहिल्यांदा चपाती बनवत आहेत त्यांच्यासाठी इथे मी तुम्हाला एक पद्धत दाखवते. तर इथे मी पिठाचा एक गोळा घेतलेला आहे आणि पीठ लावून गोलाकार पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. जसं जमेल तसं आपल्याला कडेने लाटून घ्यायचं आहे. लागेल तसं सुकं पीठ लावायचं आहे. तर बघू शकता इथे आपली पहिली प्रकाराची चपाती इथे लाटून झालेली आहे. अगदी गोलाकार यावी असंच नाही तर इथे आपण दुसरी पद्धत बघूयात. यासाठी पुन्हा एक गोळा पिठात घोळवून अशा पद्धतीने लाटून घ्यायचा. आता याच्या मध्यभागी अशा प्रकारे आपल्याला थोडंसं चिमटा काढून घ्यायचा आहे, थोडंसं दाब द्यायचा आहे. दोन्ही बाजूला आपल्याला तेल आणि सुकं पीठ घालायचं आहे. सुकं पीठ घातलं की चपाती कशी मऊ आणि छान अशी फुगते आणि छान पदरही येतात. तर आता आपण हे दोन्ही बाजू एकावर एक ठेवून पुन्हा पीठ लावायचं आहे. थोडं सुकं पीठ लावून आपण पुन्हा एकदा आपण चपाती लाटून घेणार आहोत. पहिल्यांदा बनवत असाल तर पीठ जास्त लावलं तरीसुद्धा चालेल, यामुळे चपाती भरभर लाटली जाते. तर बघू शकता इथे आपल्या चपातीचा दुसरा प्रकारसुद्धा लाटून झालेला आहे. तर आता पुन्हा आपण तिसरी पद्धत करण्यासाठी थोडा मोठा गोळा घेतलेला आहे. थोडा मोठा लाटून घ्यायचा पुरीपेक्षा जास्त. आता यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तेल छान असं हाताने पसरवून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा यावरती आपल्याला थोडं सुकं पीठ भुरभुरवून घ्यायचं आहे, म्हणजे चपातीला छान पदर येतात. दाखवते त्याप्रमाणे त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा पिठामध्ये घोळवून छान अशी चपाती लाटून घ्यायची आहे. आता तुम्ही त्रिकोण आकारात चपाती लाटली तरीसुद्धा चालेल किंवा त्याचा व्यवस्थित असा गोलाकार तयार केला तरीसुद्धा चालेल. तर बघू शकता इथे दाखवते त्याप्रमाणे ज्या बाजूला जास्त पीठ आहे त्या बाजूला आपल्याला दाब देत लाटण्याने अशा प्रकारे ही चपाती अशी गोलगोल गोलगोल फिरवून घ्यायची आहे. तर इथे आपल्या चपातीचा तिसरा प्रकारसुद्धा लाटून तयार झालेला आहे. याआधीसुद्धा चपातीचे भरपूर असे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन ते बघू शकता. तर इथे आपला हा प्रकारसुद्धा झालेला आहे. चौथ्या प्रकारासाठी इथे मी पुन्हा एक पिठाचा गोळा घेऊन अशा प्रकारे मळून घेतला आहे. त्याचे 4 असे दाब देत प्रकार केलेले आहेत. त्यामध्ये तेल लावून थोडंसं आपण सुकं पीठ घालूयात. आता एकावर एक घडी घालत आपल्याला चपातीचे हे पिठाचे तोंड बंद करून घ्यायचे. पुन्हा एकदा आपण थोडं पीठ लावून घेऊयात आणि मस्त अशी चपाती इथे लाटून घेऊयात. व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे ही प्रोसेस तुम्हाला करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्या 4 पद्धतीच्या चपात्या इथे लाटून झालेल्या आहेत. बघू शकता अशा साध्या सोप्या रेसिपीज आपल्या चॅनलवर नेहमीच येत असतात. तर इथे चपाती भाजण्यासाठी मी तवा अगोदरच गरम करून घेतला होता. त्यावरती तेल थोडंसं टिश्यू पेपरने पुसून घेतलं होतं. तर मध्यम आजेवरती मी इथे गॅस ठेवला आहे आणि चपाती छान अशी भाजून घेते. थोडे बुडबुडे आले की चपाती पलटून घ्यायची आहे आणि बघू शकता इथे आपली चपाती कशी टम्म फुगलेली आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल किंवा तूप लावून ही चपाती भाजू शकता. तर बघू शकता आपल्या चपाती किती सॉफ्ट आणि नरम झालेल्या आहेत. पदरसुद्धा छान सुटलेला आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.